नमस्कार, मी संदीप देसाई। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी आहे। उदयनराजे भोसले यांनी केलेल्या एका वक्तव्याची। सातारा लोकसभेचा मी राजीनामा देतो, आयोगाने फेरनिवडणूक घ्यावी, लोकसभेत किती व्हायरस शिरलेत हे कोण सांगणार असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय। अधिक माहिती घेऊयात। संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संदीप, आपण बघतोय अनेक वक्तव्य केल्यानंतर उदयनराजे नेहमी चर्चेत असतात आणि त्यानंतरचं आजचं त्यांचं ट्विट। नक्कीच संदीप, रोखतोक वक्तव्यांसाठी उदयनराजे भोसले हे खरं तर प्रसिद्ध आहेत। ते सध्या विद्यमान खासदार आहेत साताऱ्याचे, काही दिवसच झालेत निवडून, मात्र एक महिना पूर्ण व्हायच्या आधीच त्यांनी निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला एक मोठं आव्हान दिलेलं आहे म्हणता येईल। त्यांनी एक ट्विट केलं आणि त्या ट्विटनुसार सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये परत फेर निवडणुका घ्याव्यात असं म्हटलेलं आहे, कारण 2 ते 2.5 लाख मताधिक्य माझं कमी आलं आणि ईव्हीएम मध्ये फेरफार होऊ शकतो, त्यामुळे बॅलेट पेपरवर यापुढच्या जे यापुढचं जे मतदान आहे किंवा जी निवडणूक असेल फेरनिवडणूक ती घ्यावी असं म्हटलंय। मी पुन्हा निवडणूक लढवणार आणि सध्याच्या विद्यमान खासदारकीचा राजीनामा देणार असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। याबाबत कोर्टात जाण्याबाबतचं अजून कुठलंही स्पष्टीकरण उदयनराजे भोसले यांच्याकडनं देण्यात आलेलं नाही, मात्र अनेक राजकीय पक्ष आणि नेते ईव्हीएम बाबत शंका उपस्थित करत असतानाच उदयनराजे भोसले निवडून आलेले असताना देखील त्यांनी ईव्हीएम बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे, संभ्रम निर्माण केलाय, त्यामुळे हे नक्कीच महत्वाचं आहे राजकीय वर्तुळामध्ये आणि आता याबाबत काय प्रतिक्रिया उमटतात हे बघणं महत्वाचं असणार आहे। संदीप, अगदी धन्यवाद संदीप तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। बघूया पुढची बातमी। भारताविरुद्धचा पराभव पाकिस्तानी फॅन्सच्या जिव्हारी लागलाय असं दिसतंय, कारण पाक कर्णधार सरफराजचा विमानतळावर चाहत्या करून अपमान करण्यात आला। यावेळेला सरफराजचा लहान मुलगा सुद्धा सरफराज सोबत होता आणि तो रडत होता। आपण बघतोय सरफराजचा लहान मुलगा सोबत असताना चाहत्यानं हे वागणं शोभत का असाही सवाल सोशल मीडियावर उपस्थित होता। बड़े मोटे हो, बड़ा नाम पाकिस्तान का रोशन किया आपने। सुअर जैसे मोटे हो, कम डाइट क्या करो भाई? भाई आप सुअर जैसे मोटे क्यों हो? बड़े मोटे हो, बड़ा नाम पाकिस्तान का रोशन किया आपने। सुअर जैसे मोटे हो, कम डाइट क्या करो भाई? भाई आप सुअर जैसे मोटे क्यों हो? बड़े मोटे हो, बड़ा नाम पाकिस्तान का रोशन किया आपने। सुअर जैसे मोटे हो, कम डाइट क्या करो भाई? भाई आप सुअर जैसे मोटे क्यों हो? बड़े मोटे हो, बड़ा नाम पाकिस्तान का रोशन किया आपने। सुअर जैसे मोटे हो, कम डाइट क्या करो भाई? भाई आप सुअर जैसे मोटे क्यों हो? बड़े मोटे हो, बड़ा नाम पाकिस्तान का रोशन किया आपने। सुअर जैसे मोटे हो, कम डाइट क्या करो भाई? भाई आप सुअर जैसे मोटे क्यों हो? बड़े मोटे हो, बड़ा नाम पाकिस्तान का रोशन किया आपने। सुअर जैसे मोटे हो, कम डाइट क्या करो। यानंतर पुण्यातनं एक ब्रेकिंग बातमी येते। पुण्यामध्ये 2 ठिकाणी खुनाच्या घटना घडलेल्या आहेत। धनकवडीच्या शेवटच्या बस स्थानकावर एकाचा खून, तर कोंढव्यामध्ये एकाची गळा दाबून हत्या करण्यात आलेली आहे। आपण बघतोय कालपासून, मागच्या अनेक दिवसांपासून पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघताना दिसतात। काल तर एका पार्किंग चालकाला बेदम मारहाण करण्यात आली होती आणि आज 2 बातम्या आहेत खुनाच्या। पुण्याच्या 2 ठिकाणी खून करण्यात आल्याच्या धक्कादायक बातम्या समोर येत आहेत। धनकवडीच्या शेवटच्या बस स्टॉपवर एकाचा खून करण्यात आलेला आहे, तर पुण्यातल्या कोंढवामध्ये एकाची गळा दाबून हत्या करण्यात आलेली आहे। त्यामुळं पुण्यामध्ये जे सांस्कृतिक शहर म्हटलं जातंय पुणे, ते कुठंतरी क्राईमचं शहर बनत चाललंय का असा सवाल सुद्धा आता उपस्थित केला जातोय। आपण बघतोय पुण्यामध्ये 2 ठिकाणी खुनाच्या घटना घडलेल्या आहेत। धनकवडीच्या शेवटच्या बस स्टॉपवर एकाचा खून करण्यात आलेला आहे, तर दुसरी घटना घडलेली आहे कोंढव्यामध्ये। कोंढव्यामध्ये एकाचा एक गळा दाबून हत्या करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकाच दिवसामध्ये 2 खुनाच्या घटना झाल्यामुळे संपूर्ण पुणे शहरामध्ये खळबळ उडालेली आहे।